नमस्कार, मी विना आंबेकर, शिल्प निदेशक ड्रेस मेकिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुदखेड येथे कार्यरत असून आज मी आपणास लेग ऑफ मटन स्लीव्हची ड्राफ्टिंग कशी करतात ते शिकवणार आहे। यापूर्वी आपण विविध प्रकारचे पफ स्लीव्ह कशा पद्धतीने ड्राफ्ट करायचे आणि ते स्प्रेडिंग मेथडनी हे कशा प्रकारे ड्राफ्ट करायचे आणि ड्राफ्टिंग मेथडने ही त्याचं कन्व्हर्शन कशा प्रकारे पफ स्लीव्हमध्ये करायचं ह्याबद्दल माहिती दिली होती। आता यापुढे आपण बघा लेग ऑफ मटन स्लीव्हची ड्राफ्टिंग आपण कशी करणार आहोत। ही स्लीव्ह ही फुल स्लीव्हमध्ये अशी पॅटर्न आहे। तर सर्वप्रथम मी बेसिक ब्लॉक जो स्लीव्हचा बेसिक ब्लॉक आहे त्यानुसार ही सर्व मापे घेतलेली आहे। ह्या बाजूला फोल्ड आहे आणि फक्त ही फुल स्लीव्हचा प्रकार असल्यामुळे येथे मी स्लीव्हची जी लांबी आहे आपली ती लांबी वाढून घेणार आहे। हे जे चेंजेस आहेत ते मी ब्ल्यू पेनने दाखवत आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला आकृतीमधले चेंजेस काय आहेत ते लक्षात येऊन आकृती योग्य पद्धतीने कशी ड्राफ्ट करायची त्याची माहिती व्यवस्थितरित्या समजेल। आता मी इथं फुल स्लीव्हचे माप टाकलेले आहे आणि आता आपल्याला हे जे फुल स्लीव्हचे बॉटमचे माप काढण्यासाठी आपण प्रथम हा पूर्ण चौकोन तयार करून घेऊया। ह्या साईडने पण माप टाकून एक चौकोन तयार करून घेऊ। आता समजले असेल की मी प्रथम बेसिक ब्लॉक विविध प्रकारचे बेसिक ब्लॉक का आपणास समजावून सांगितले होते। बेसिक ब्लॉकवर सर्व पॅटर्न डिपेंड असतात, त्यासाठी आपल्याला बेसिक ब्लॉक येणे कोणत्याही विविध प्रकारचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे बेसिक ब्लॉकची ड्राफ्टिंग येणे खूप गरजेचे असते। आता हे मी चौकोन तयार केलेला आहे, 0 ते 1 इथं फोल्ड आहे। ही आपली फुल लेंथ आहे स्लीव्हची। तर याच्यामध्ये आता बॉटमचा जो शेप आहे त्यासाठी मी मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की बॉटमचा जेव्हा आपल्याकडे बॉटम राऊंडची माप उपलब्ध नसते त्यावेळेस फुल राऊंडचे फुल स्लीव्हचे बॉटम घेण्यासाठी आपण छातीचा 8वा भाग अधिक 2 सेंटीमीटर ह्या सूत्राचा उपयोग करतो। तर इथं छाती आहे 8 60 सेंटीमीटर, त्याचा 8वा भाग 7.5 येतो, 7.5 अधिक 2 म्हणजे 9.5। इथे मी 9.5 माप घेऊ, याचे बॉटम लाईन अटॅच करून घेत आहे। अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ह तयार झालेली आहे। स्लीव्हचा शेप देण्यासाठी इथं आपण स्लीव्हचा आकार देण्यासाठी आपण याचा छातीचा 8वा भागाचे भाग एवढे माप घेतो। अशा प्रकारे ही फुल स्लीव्ह आपण तयार केलेली आहे। बेसिक स्लीव्ह मध्ये फक्त आपण हाफ बेसिक स्लीव्ह शिकली होती, ही फुल बेसिक स्लीव्ह आहे आणि बाकी सर्व माप सेम आहे, फक्त उंची चेंज केलेली आहे आणि जे बॉटमचे माप आहे त्याच्यासाठी छातीचा 8वा भाग अधिक 2 ह्या सूत्राचा वापर करून आपण ह्या दंडघेराचं माप टाकलेले आहे। आता मी ह्याच प्रकारे ही स्लीव्ह कट केलेली आहे, फुल स्लीव्ह कट केलेली आहे। तर ह्या कटिंगचा उपयोग करून मी लेग ऑफ मटन स्लीव्ह कशी ड्राफ्ट करतात हे आपणास समजावून सांगणार आहे। सर्वप्रथम ह्या स्लीव्हचा सेंटरमधून आपण हे फोल्ड केलेलं आहे आणि कटिंग एक स्लीव्हची कटिंग केलेली आहे व आपल्याला ह्या आकृतीमध्ये बाजूच्या आकृतीमध्ये दिसतंय की हा पफ हा दंडापर्यंतच आहे, त्यानुसार आपण दंडाची मार्किंग करून असा टर्न करून घ्यायचा आहे आणि ह्या टर्नपर्यंत फोल्डिंग लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे।
आणि हा जो आपण दंडाचा जो दंडाचा जो आकार दिसतोय आपण हा टर्न फोल्ड केलेला आहे तिथूनही कट मारून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कापड जास्तीचे लागणार त्यामुळे आपण स्लॅश मेथडने आपण याचा हे अशा पद्धतीने कट करायचे आहे। हा पॉइंट व्यवस्थित कट झालेला नसल्यामुळे मी अजून व्यवस्थित कट करून घेते। सगळ्यात शेवटी थोडेसे जॉईंट ठेवायचे आपल्याला। हे देख बघा आता हे व्यवस्थितरित्या कट करण्यात आलेले आहे। आता हे एका पेपरवर अंथरून घ्यायचे आणि हा जो हे जी स्लीव आहे आपल्याला वरच्या साईडला एक्स्ट्रा कापड लागणार आहे तसेच इथं पफसाठी पफ दिल्यानंतर आपल्याला हे गार्मेंट घातल्यावर काही हँडलिंगसाठी सुरक्षित जाण्यासाठी हा स्पेस उपयोगात येणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पफसाठी आवश्यक असणारा भाग एक्सटेंड करून घ्यायचा आहे आणि याची आउटलाईन काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ह्या स्लीवची ड्राफ्टिंग प्राप्त होईल। ही फॅशनेबल स्लीव आहे। मी ह्या पॉइंटवर मार्क करून घेते। आणि हा जो क्राऊनचा शेप आहे तो व्यवस्थितरित्या देऊन घेते। हा आपण एक्स्ट्रा वाढून घेतलेला कपड्याचा भाग आहे। अशा रीतीने आपण बेसिक फुल स्लीव वरून आपण लेग ऑफ मटन स्लीव कन्व्हर्ट केलेली आहे। आता ह्याची स्ट्रेचिंग लाईन कुठे कुठे होते ते मी दाखवत आहे। आपण जो हा वाढवलेला भाग आहे त्या भागावर व्यवस्थितरित्या प्लेट्स घेऊन ह्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकार प्राप्त होईल। आपण जर व्यवस्थितरित्या ह्याला प्लेट घेतल्या तर बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याला आकार प्राप्त होईल व ही लेग ऑफ मटन स्लीव आपल्याला तयार भेटेल। आज आपण ही लेग ऑफ मटन स्लीवची ड्राफ्टिंग शिकलेली आहे। ही स्लीव बाजूच्या आकृतीत दाखवल्यावर ही साधी प्लेन स्लीव याचं कन्व्हर्शन आपण लेग ऑफ मटन स्लीव मध्ये केलेलं आहे। ह्या स्लीव मध्ये जे आपल्याला पाहता क्षणी जो चेंजेस दिसतो त्यानुसार आपण ड्राफ्टिंग मध्येही चेंज करून ह्या स्लीवचे कन्व्हर्शन ह्या स्लीव मध्ये केलेले आहे। आज आपणास ही स्लीव कशी ड्राफ्ट केलेली आहे हे लक्षात आलेच असेल। धन्यवाद। ह्या पद्धतीने आपण ही स्लीव ड्राफ्ट करून स्टिच करून बघा जेणेकरून आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।